रत्नागिरी जिल्ह्यात कडक लॉकडाऊन नंतर आता आजपासून शिथिलता देण्यात आली आहे। मात्र आज खेड शहरात एकदम गर्दी झाल्याने नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर खेड पोलिसांनी कारवाई करायला सुरुवात केली आहे। सध्या खेड शहरात नाक्यानाक्यावर पोलीस नाकाबंदी सुरू असून स्वतः उपविभागीय पोलीस अधिकारी शशिकिरण काशीद आणि खेडच्या पोलीस निरीक्षक निशा जाधव यांनी स्वतः नाकाबंदी पॉइंटवर जाऊन भेट दिली आहे। कडक लॉकडाऊन नंतर लॉकडाऊन शिथिल करण्यात आलेला आहे, त्या अनुषंगाने अत्यावश्यक सेवेची दुकानं उघडी करण्यात आलेली आहेत। 9 ते 4 या वेळेमध्ये सर्वांना मुभा दिलेली आहे, परंतु अचानक गर्दी वाढू लागलेली आहे। तरी नागरिकांना या ठिकाणी हेच आवाहन करेल की जरी लॉकडाऊन शिथिल केलेला असला तरी त्याचा गैरफायदा घेऊ नये आणि बाजारामध्ये गर्दी करू नये। पोलिसांची नाकाबंदी चेकिंग वेळोवेळी चालूच राहणार आहे, जो कोणी नियमांचं उल्लंघन करेल त्याच्यावर कारवाईही होतच राहणार आहे।